खानदेशातील नंदुरबार धुळे जळगाव जिल्ह्यातील आदिवासी टोकरे कोळी जमातीला जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र सुटसुटीत पद्धतीने मिळावं अशा विविध मागण्यांसंदर्भात अखिल भारतीय कोळी समाज परिषद आणि आदिवासी कोळी महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं अनुसूचित जाती जमातीच्या आयोगाचे अध्यक्ष अभ्यंकर यांना निवेदन देण्यात आलं आहे. अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र प्रदान करणाऱ्या सक्षम अधिकारी आणि पडताळणी समित्या यांच्याकडून बेकायदेशीर वर्तन होऊन या अनुसूचित जमातीच्या लोकांना संवैधानिक हक्कापासून वंचित ठेवण्यात आलंय. महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीद्वारा दाखल गंभीर तक्रारीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बेकायदेशीर अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी सर्व समित्या बरखास्त करण्यात याव्या. तसंच जातीचं प्रमाणपत्र नसल्यानं महाराष्ट्र शासनाच्या विविध प्रकारच्या योजना आणि सरकारी सवलतीपासून या जमातीच्या लोकांना नंदुरबार जिल्ह्यात वंचित राहावं लागतंय. या शासनाच्या सरकारी अधिकाऱ्यांच्या अन्यायाविरुद्ध न्याय मिळवण्यासाठी अनुसूचित जाती जनजाती आयोगाचे अध्यक्ष अभ्यंकर यांना निवेदन देण्यात आलंय. यावेळी आदिवासी कोळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष भाऊराव बागुल, कोळी समाजातील लोक हे उपस्थित होते. वीरेन राजपूत, स्टार महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार.